फॅमिली न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर अगदी जन्मापूर्वीपासूनच म्हणजेच आजी आजोबांपासूनच राजकीय तसेच सामाजिक वारसा लाभलेले तसेच गायन कविता करणे असे छंद जोपासणारे एक राजकीय व्यक्तिमत्व तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. तर सर, सर्वात प्रथम तुमचं खूप खूप स्वागत. तर 23 मार्च म्हणजे उद्या सरांचा वाढदिवस असल्या कारणाने सर आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. तर मायभूमी न्यूजच्या सर्व टीम कडून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि याच निमित्ताने आपण सरांसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत, तसेच त्यांचे राजकारणातील काही अनुभव जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. तर सरांना माझा पहिला प्रश्न असा असेल की वाढदिवस म्हटलं की लोक मोठ्या थाटामाटात केक कापून किंवा धूमधडाक्यात साजरा करतात. तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं की माझा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करा, तर हे सांगण्यामागचं नेमकं कारण काय आणि तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मुळामध्ये अशी परिस्थिती आहे की माझे वडील कैलासवासी वसंतराव दादा, त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधी वाढदिवस साजरा केलाच नाही. आणि आत्ताची जर तुम्ही नवीन पिढीची जर वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बघितली तर फार अवघड परिस्थिती आहे. अवघड म्हणण्यापेक्षा डीजे रात्री त्याच्या समोर नाचणे, केक कापून, केक कापणं ठीक आहे समजा, परंतु त्याच्या पुढची जी काही गोष्टी आहेत त्या इतक्या पुढे चालल्यात की आपण पाश्चिमात्य सगळ्या देशांचं अनुकरण करायला लागलो असं मला थोडस वाटायला लागलं. आणि म्हणून दादा म्हणजे माझे वडील गेल्यापासून मी ठरवून टाकलं होतं की आता आपण वाढदिवस हा करायला. आणि आपण काही एवढी मोठी माणसं नाहीत की आपण वाढदिवस केला पाहिजे आणि खूप काही सेलिब्रिटीज आहोत आपण, असं तर काही भाग नाही. म्हणून एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला की काही दिवसांपूर्वी एका गावामध्ये मी वाढदिवसासाठी गेलो होतो. आणि शक्यतो मी वाढदिवस ह्या कार्यक्रमासाठी कधी जात नाही, परंतु गेल्यानंतर त्या तिथं जी काही त्या डीजेवर थिरकणारी मुलं पाहिली आणि त्या मुलांमध्ये एक वेगळी नशा होती त्यावेळेस. मी काही आता तुम्हाला इथं सांगणं ते योग्य नाही, तुम्ही समजू शकता. मग मी सहज विचारलं की या सगळ्याचा खर्च आणि हा मुलगा काय करतो. तर तिथल्याच गावातल्या एका माझ्या पुढाऱ्याने सांगितलं की ते त्याचे आई वडील रोजगार हमीच्या कामावर जातात. मग अशा परिस्थितीमध्ये जर मुलगा आई वडिलांकडे हट्ट करून म्हणत असेल तर नाही माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे, मला एवढा खर्च झाला पाहिजे, तर आई वडील पोटातला घास कमी करून त्याला ते पैसे पुरवतात. ही गोष्ट माझ्या मनाला काही पटली नाही आणि मी त्या दिवशी पण मनात ठरवलं की आपण वाढदिवस साजरा करायचा. तर नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करावा. तर यानंतर जसं की मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की त्यांना जन्मापूर्वीपासूनच राजकारणाचा वारसा लाभलेला आहे, त्याचबरोबर त्यांचे वडील अर्थात वसंतराव झावरे पाटील हे देखील 13 वर्ष सभापती होते, तसेच 2 वेळा ते आमदारही होते. तर त्यांच्याकडून तुम्हाला कसं मार्गदर्शन भेटलं किंवा तुम्ही तुमचं जी कारकीर्द आहे या क्षेत्रातली ती केव्हापासून सुरू केली आणि तुम्ही त्याचा श्री गणेशा अर्थात केव्हापासून सुरू केली? राजकारणाचा श्री गणेशा तसा लहानपणीपासून, पार्श्वभूमी सांगायची ठरली तर माझ्या म्हणजे 1952 सालापासून माझ्या कुटुंबामध्ये, जिल्ह्यात असंही काही कुटुंब नसेल कदाचित, की 52 पासून जिल्हा परिषदचं लोकल बोर्ड असल्यापासून आज 2021 साल आहे. तर 21 सालापर्यंत असं एकही वर्ष नाही गेलं की आमच्या झावरे पाटील कुटुंबातलं एकही सदस्य जिल्हा परिषद मध्ये नाही, असं वर्ष आजही गेलेलं नाही. आणि दादा म्हणजे स्वर्गीय दादा असताना, त्याच्यानंतरच्या काळामध्ये साधारण ते आमदार असतानाच मला वयाच्या 23व्या वर्षी जिल्हा परिषद पंचायत समितीचं कानूर गणातून मी निवडणूक लढलो आणि तिथपासून माझा राजकारणाचा श्री गणेशा सुरू झाला. बरोबर. तर सरांनी जसं सांगितलं की अगदी 23व्या वर्षापासून त्यांनी या राजकारणामध्ये सुरुवात केलेली आहे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाच्या माध्यमातून सरांनी त्यांचा ठसा जिल्हाभर उमटवलेला आहेच, पण त्याचबरोबर आता काम करत असताना तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांबाबत तुम्ही नेमके काय प्रयत्न करणार आहात? नाही, त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारपासून तर दिल्ली सरकारपर्यंत एकच सरकार असल्यामुळं काम करायला फारशा अडचणी त्या काळामध्ये येत नव्हत्या. परंतु तरीही त्या काळात 23 वय माझं होत, मला आठवत जनावरांची पहिली छावणी ही मी मांडोळा राज्यातली पहिली छावणी सुरू केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला जेव्हा राज्यातलं सगळ्यात तरुण उपाध्यक्ष म्हणून जाण्याचा मान मिळाला त्यावेळेस मी आरोग्य तपासणी म्हणजे साधारण एक
4.5 ते 5 लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी जिल्ह्यातली एकाच वेळेस करून NRHM म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण हेल्थ मिशन ज्याला म्हणतो आपण, तर त्या योजनेअंतर्गत साधारण 90 मुलांचे हृदयाचे ऑपरेशन केले, काही लोकांच्या काही मुलांचे किडनीचे ऑपरेशन केले, काही मुलांचे ज्यांची परिस्थिती नव्हती अशा ज्यांचे ब्रेन ट्युमरचे म्हणजे मेंदूमध्ये जी गाठ असते ती कधी कधी कळत पण नव्हती त्यांना, त्या देखील केल्या. आणि एक तो फार पुण्याचं काम मी असं समजतो, ते मी कधी त्याची प्रसिद्धी काही फार केली नाही, पण ते मला नंतरच्या काळातलं देखील तुम्हाला सांगितलं पाहिजे की मला 40 कोटी रुपयांच्या पाणी योजना या तालुक्यामध्ये आणता आल्या. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये राज्यामधला पहिला मिनी नदी जोड प्रकल्प हा मला पाडळी कानूर आणि काळकू या सरहद्दीवर करता आला आणि त्याचा राज्यामध्ये दिशादर्शक म्हणून तो हे ठरला. त्याच्यानंतरच्या काळात माझ्याच गावामध्ये वासुंदे गावी देखील मला तसाच मिनी नदी जोड प्रकल्प की ज्याने एका पावसामध्ये संपूर्ण तलाव हा सहज भरून गेला की जो 7 पावसात भरत नव्हता असा तलाव सहज भरून गेला. या तालुक्यामध्ये साधारण 100 पेक्षा जास्त 150 पेक्षा जास्त शाळा खोल्या मला बांधता आल्या, आरोग्य उपकेंद्र 12 पेक्षा अधिक बांधता आली, तीर्थक्षेत्रांना साधारण 10-12 कोटींचा निधी देता आला. त्याच्याचबरोबर अंगणवाड्या खुल्या असतील, दलित वस्ती असेल, पाणी योजना असेल, या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक भरीव काम करायची संधी या माझ्या आरोग्य आणि शिक्षण समितीच्या मार्फत जिल्हा परिषदच्या काळामध्ये मला करायला मिळाली. तर नक्कीच सरांनी त्यांच्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये खूप सारी कामं केलेली आहेत आणि इथून पुढे ती करतील अशी आपण अपेक्षा करू किंवा आशा ठेवू. तर याचबरोबर राजकारणात काम करत असताना सरांना तालुक्यामधून किंवा अनेक कार्यकर्त्यांकडून नेहमी टार्गेट केलं जातं असं सरांचं म्हणणं आहे, तर असं का सर आणि तुम्ही याबद्दल काय सांगाल? आता टार्गेट ते करतात, मला कसं माहित असेल ते मला काय टार्गेट करतात, परंतु शक्यतो असं असतं की एखादा माणूस काम करायला लागला की त्याला विरोध ऑटोमॅटिक तयार होतो. आता हे जग जे आहे ते सगळं ईर्ष्येचं जग आहे, त्याच्यामध्ये अशी परिस्थिती की कुणी चांगलं काम करत असल तर त्याचं कौतुक न करता तुमच्या 99 चांगल्या गोष्टी कुणी बघत नाही, एखादी वाईट गोष्ट असेल तर त्याच्यावर बोट ठेवलं जातं, ते कलियुग शेवटी. त्याच्यावर मला काही अधिक काही बोलायचं नाही, ते चालूच आहे, ते त्यांचं काम करतात, माझा पिंड आहे काम करण्याचा, मी मरेपर्यंत काम करत राहतो. नक्कीच सर. तर याचबरोबर तुम्हाला माझा पुढचा प्रश्न असा असेल की राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही अनेक कार्यकर्त्यांना पदे दिली, तर त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते तुमच्याच विरोधात बोलू लागली, तर याच्या मागचं त्यांचं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं की काय कारण असेल? घाई झाली सगळ्यांना, काय झालं की एवढं बदलतं जग आहे की एका तासामध्ये माणूस माणसाला सोडून जातो अशी परिस्थिती, आणि माणूस की भावना या गोष्टी राजकारणामध्ये मला पूर्वी वाटायचं की राजकारण भावनेवर चालतं, परंतु राजकारण भावनेवर वगैरे काही चालत नाही. राजकारणामध्ये प्रत्येक जण एक स्पर्धा लागल्यासारखं मी कसा पुढे जाईल अशा पद्धतीने वागायला लागल्यामुळं आपण कोणामुळं आहोत याची देखील त्यांना विसर पडून भविष्याच्या काळामध्ये मी कसा पटकन आमदार होईल असा प्रत्येक जण प्रयत्न करतो, आणि साहजिकच मग पदं मिळाल्यानंतर त्यांच्या अपेक्षा या अधिक उंचावून जातात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मला त्यांना काही दोष नाही. नक्कीच नक्कीच सर. त्याच्यानंतर राजकारण समाजकारण याबद्दल आपण बोलतच असतो, पण एक इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे सर मला तुम्हाला की राजकारण समाजकारण तुम्ही करताच पण तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही गायन म्हणा किंवा कविता करणे म्हणा, त्याचबरोबर अनेक असे छंद असतील तुमचे ते जोपासता, तर एकीकडे राजकारण समाजकारण एकीकडे तुमचे छंद, तर हे तुम्ही सगळं मॅनेज कसं करता आणि आपली जी पुढची पिढी आहे ती काम करत असताना त्यांनी त्यांचे छंद कसे जोपासायला हवे, तर तुम्ही याबद्दल आपल्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थी मित्रांना काय सांगताल की तुम्ही नेमकं कसं मॅनेज करता? काय असतं आयुष्यामध्ये स्वानंद फार महत्वाचा असतो. स्वानंद याचा अर्थ की तुम्ही काम करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीने आनंद मिळेल, तुमच्या आत्म्याला कुठल्या गोष्टीने आनंद मिळेल ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते. आणि तो स्वानंद मिळण्यासाठी मला लहानपणीपासून सुधीर फडके असतील, किशोर कुमार असेल, म्हणजे साधारण माझ्या 800 ते 900 गाणी तोंडपाठ आहेत, मग त्यात भजन असतील, कीर्तन असतील, अनुप जलोटांचे असतील, जगजीत सिंगचे असतील, असे अनेक मला तिची मनापासून आवड आहे. आणि म्हणून मी ते कधी कधी माझ्याकडे होम थिएटर आहे घरी, मी एकटाच गातही असतो, मला त्याची प्रसिद्धी करायची पण आवश्यकता नाही, कारण तो मुळातच ती गोष्ट मी स्वानंदासाठी करतो. कविता कधी सुचली तर मनातून लिहितो, परंतु ती एक कुठल्याही माणसाला एखादा छंद असावा आणि तो चांगला असावा, साहित्यिक छंद असावा,
कारण राजकारणाच्या पलीकडे काही जग असतं हे नक्कीच आपण मला असं वाटतं की ते फार महत्वाचं एक विषय आहे म्हणून मी तो जोपासतो आणि त्याच्यामुळं मला एक आत्मिक आनंद सातत्याने मिळत राहतो त्याच्यामुळे एक स्फूर्ती मिळत राहते. नैराश्य जरी आलं तरी मी ते एकदा त्या याच्यात विश्वात गेलो की व्यवस्थित आपल्या मूळ रस्त्यावर पुन्हा एकदा सुरू होतो. तर जसं की सरांनी सांगितलं की त्यांचं काम ते 100% देत असताना देखील ते त्यांचे छंदही जोपासतात, तर विद्यार्थ्यांना पण असं आवाहन करू इच्छिते की या माध्यमातून की तुमचं काम करत असताना तुम्ही तुमचे छंदही जोपासले पाहिजेत. तर याचबरोबर सर माझा या कार्यक्रमात गप्पा मारताना मजा येते, पण आता सध्या कोरोनाचं सावट आहे गेल्या वर्षभरापासून आणि ते अजून नेहमीच म्हणजे कायमच आहे. तर तुम्ही नागरिकांना याबद्दल काय आवाहन करता की त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण कोरोनापासून थोडस सावध राहिलं पाहिजे, आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तर तुम्ही काय सांगायला? मुळामध्ये काय की कोरोना आजार हा अजून डॉक्टरांना सुद्धा न उलगडलेला कोड आहे. बरोबर. काही कोडी असे असतात की ती आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचे असतात, म्हणून जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जपावं. अगदी तुम्ही 100% जपूनही तुम्हाला त्याचा फायदा होईलच असंही सांगतात. काही लोक 24 तास मास्क लावूनही त्यांना कोरोना झालेलाच आहे, परंतु याचा अर्थ आपण लावायचाच नाही असंही नाही. याचा अर्थ आपण देखील तेवढी काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे. आज मी वाढदिवसाचं जे तुम्ही सगळ्यात पहिले विचारलं की कशामुळे नाही केलं, तर उद्या सकाळी जर मी वाढदिवस साजरा केला असता आणि जर मला भेटायला अनेक लोक आले असते तर हा धोका सगळ्यांना संभवतो. त्या आलेल्या माणसांपैकी समजा काही अनेक लोक येतात, त्यातल्या एखाद्याला जरी असला तरी तो सगळ्यांवर इफेक्ट करेल. आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की एखाद्या धार्मिक क्षेत्राकडे जायचं, तिथे जाऊन मला काही परमेश्वराला तिथे जाऊन दर्शन घ्यायचं, त्या निमित्तानं माणसंही येणार नाहीत. कोरोनाच्या संकटापासून आपणच जर तसं वागायला लागलो तर लोकांनी आदर्श काय घ्यायचा, आणि म्हणून मी तो टाळण्याचा प्रयत्न केला. तसं राजकारण समाजकारण तसेच त्यांचे वेगवेगळे छंद जोपासण्याचं काम करतातच, पण त्याचबरोबर कुठेतरी आता जी तरुण पिढी आहे ती धार्मिक कार्यापासून कुठेतरी वंचित आहे. तर मी सरांना असं विचारू इच्छिते की सर तुम्ही याबद्दल आपल्या तरुण पिढीला नक्की काय सांगाल? मी एवढंच सांगेल की आपल्या म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ या भारत भूमीमध्ये तयार झाला, परंतु आपण पाश्चात्य लोकांचं अनुकरण करायला लागलो आणि पाश्चात्य लोक मात्र तुम्ही अमेरिकेत जा, अगदी तुम्ही युरोपमध्ये जा, तिथं भगवद्गीतेचा वर PhD करायला लागले आणि आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा कुठंच समावेश देखील नाही. आणि जे आता इंग्लिश मिडियमचं फॅड सुरू झालंय त्याच्यामुळं मुलं आई वडिलांची देखील कदर करायला शिकलेले नाहीये. म्हणजे जणू यंत्रासारखे आपण सगळे वागायला लागलो, तर ती कृत्रिमता जी आहे आपल्या सगळ्यांच्या वागण्यामध्ये यायला लागली. ती कृत्रिमता आता ज्याला आपण नैसर्गिक म्हणतो त्याच्यामध्ये बदलण्याची गरज आहे. म्हणजे ते शास्त्र आपल्यापेक्षा इतकं मोठं प्रगत होतं की आजही असे अनेक शोध आहेत, आजही असे अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या पुराणामध्ये लिहिल्यात, परंतु आजही एकही शास्त्रज्ञ त्याचा शोधही लावू शकलेले नाही. म्हणून आपल्या नवीन पिढीने जे जे आपल्यासाठी पुराणामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये जे जे काही आपल्या सगळ्यांच्यासाठी उपयुक्त असं साहित्य लिहून ठेवलेलं आहे ते 100% वाचलं पाहिजे. वाचन मुळात कमी झालंय. मोबाईल जेव्हापासून आलेत तेव्हापासून कोणी पुस्तक हातात घेऊन वाचलेलं मी पाहिलेलं नाही. मी तुम्हाला असं वाटत असेल परंतु मी असंख्य पुस्तकं वाचली, पुनरिश पांडेंपासून वपूंपासून तर अगदी श्री स्वामी प्रभुपादांपासून विवेकानंदांपासून त्या सगळ्या पुस्तकं वाचले. पुस्तक वाचण्यात आणि ते युट्यूबवर वाचण्यात त्याच्यात फार मोठा फरक आहे. पुस्तक स्वतःच वाचलं पाहिजे आणि शिक्षण पद्धतीत देखील अध्यात्माची याच्या पुढच्या काळामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची गरज निर्माण झालेली आहे. अन्यथा फक्त आपण मशीन तयार करतोय, आपण बाकी काहीच करत नाहीये. जे मुलं उद्या समजा आई वडिलांचं काही झालं आणि जर मुलगा म्हटला की ठीक आहे मी ऑनलाईन पैसे पाठवून देतो त्यांचा अंत्यविधी करून घ्या, ही जर संस्कृती भारतात आली तर याच्या इतकं मोठं वैज्ञानिक दुर्दैव आपल्या देशाच्या दृष्टीने कुठलंच नसेल. म्हणून पहिली किंमत ही संस्कृतीला आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम याच्या पुढच्या पिढीने करावं
असं मला व्यक्तिगत वाटतं. सरांनी जसं सांगितलं की आपण धार्मिक याच्यामध्ये थोडंसं काम केलं पाहिजे, किंवा जिकडे आपण मोबाईल वापरतो, जिकडे आपण इंटरनेट वापरतो, त्याचा थोडासा युज कमी करून कुठेतरी पुस्तकं वाचली पाहिजे, थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्यामधून थोडंसं पुढे गेलं पाहिजे. तर सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच आम्ही अशी अपेक्षा करतो की आजची तरुण पिढी त्याच्यावर खरी उतरेल आणि नक्की प्रयत्न करेल. तर जसं की आपण सगळे असं जाणतो की आताच्या मधल्या काळामध्ये राजकारणात काम करत असताना काही नेते मंडळींकडून खूप वादावादी झाली किंवा टीका करण्यात आली, तर मी सरांना असं विचारू इच्छिते की त्यांचं मत काय आहे याच्यावर. नाही, काय टीका ही राजकारणाचा अविभाज्य अंग आहे, टीका ही होतच राहते. मुळामध्ये काय आहे, राजकारणात कोणी कोणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो, कोणी कोणाचा दीर्घकाळ मित्रही नसतो. राजकारण हे ती परिस्थिती बघून आपोआप ती तशी वेळ येते. आणि बऱ्याच वेळा मला तर असं जाणवलंय की काही लोक त्याच्यामध्ये अजून मुद्दामून कसं आमचं भांडण लागल असा एक प्रयत्न त्यांचा जाणीवपूर्वक असतो. काही गरज नसते, लोकप्रतिनिधी जरी असले की तात्विक त्यांचे माझे काही मुद्दे असतील, पण मग त्याच्या अर्थ आम्ही काही एकमेकांचे हाडवैरी आहेत किंवा आम्ही काही एकमेकांचं जाणून बुजून व्यक्तिगत जीवनात कुणी कोणाचं दुश्मन नसतं. राजकारणाचा जो विरोध असतो हा तात्विक विरोध असतो, परंतु त्याला एक वेगळं स्वरूप आणण्याचा प्रयत्न ही काही मधली मंडळी करत असतात. मुळामध्ये मी पहिलं सांगितलं तसं, राजकारणात कुणीही कोणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो आणि दीर्घकाळ मित्रही नसतो. त्याच्यामुळं ते एक बाजून, तुम्ही आता वरच्या राजकारणात बघा, कितीही भांडू द्या, संसदेमध्ये टीका उद्या, नाहीतर राज्यसभेत टीका उद्या, नाहीतर विधानसभेत उद्या, परंतु हीच लोक सगळं संपल्यानंतर कॉफी प्यायला एकत्र बसतात. मग आम्ही कशासाठी बसायचं एकमेकाशी भांडत, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कटुता मनात न ठेवता एखादी गोष्ट समोरच्या प्रतिनिधीची चुकत असेल तर ती आपण जरूर बोललं पाहिजे, पण त्याच्यामध्ये मीठ मिरची लावून तुम्ही सुद्धा पत्रकार मंडळींनी ती टाकली नाही पाहिजे असं माझं मत आहे. आता माफ करा मला, तुम्ही मी तुमच्या समोर बोलतोय, परंतु सगळ्या तसं जर होत झालं तर मग ती अजून वाढत जातं, त्याच्यामधली जी डीपनेस आहे त्यातला जो खोली आहे ती अजून वाढत जाते कारण नसताना, आणि मूळ प्रश्न बाजून राहतो. एवढंच मला सांगायचं. तर सर, वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या बरोबर आज इकडे उपस्थित होते, त्यांनी खूप सारे त्यांचे अनुभव सांगितले, त्यांची कामे सांगितली. सरांबरोबर गप्पा मारताना किंवा त्यांचे अनुभव जाणून घेताना खूप छान वाटलं. तर आज आपल्यासोबत इकडे सुजित झावरे पाटील सर होते, तर अत्यंत त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून ते इकडे आपल्याकडे त्यांचा मौल्यवान वेळ त्यांनी आपल्याला आज इकडे दिलेला आहे. तर त्याबद्दल सर तुमचं खूप खूप असं धन्यवाद, आणि परत एकदा मायभूमीच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर परत एकदा मायभूमी न्यूज कडून मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.